मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, काही दिवसापूर्वी एका हितचिंतकाने मला एक व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला होता. आज तो तुमच्याबरोबर मला शेअर करायचा आहे आणि माझी नक्की खात्री आहे की त्याच्यात सांगितलेलं जर आपण अप्लाय केलं तर आपल्या आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात आपण सकारात्मक आणि कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो. सो आर यू एक्साइटेड अबाउट इट? ग्रेट, लेट्स बिगिन. हेल एरॉल्ड नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायिक आहेत. मोठ्या जिद्दीनं त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारीरिक विकलांगतेवर मात केली होती. पण 2008 महामंदीत त्यांना प्रचंड लॉस झाला. अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला. पण तो हार मानणारा नव्हता. यातून बाहेर कसं पडावं हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला. मित्रानेही त्याला काय सल्ला दिला असेल? मित्र म्हणाला, हेल, तू सकाळी लवकर उठ, बाकी सगळं आपोआप होईल. ऑफकोर्स या चमत्कारिक सल्ल्यानं हेल निराश झाला. त्याला काहीतरी आगळं वेगळं असं अपेक्षित होत. काही दिवस त्याने कसे बसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरवत होती. मग नाईलाज म्हणून त्याने सकाळी 4 उठायची सवय केली आणि हेल सांगतो त्याचं आयुष्यच बदलून गेलं. पहाट आणि सूर्योदय इतके जादूई असतात का? इतक्या सकाळी उठून काय करायचं या प्रश्नावर हेलने एक कोडवर्ड सांगितलं. तो कोडवर्ड पुढील प्रमाणे, SAVERS. SAVERS म्हणजे सेवर्स. ह्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या 6 सवयी आहेत. त्यातली नंबर 1 S म्हणजे सायलन्स, ध्यान. शांत बसून स्वतःच्या आत डोकावणं म्हणजे ध्यान. स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणं म्हणजे ध्यान. मनाच्या कम्प्युटरला फॉर्मॅट करून व्हायरस रिमूव्ह करणं म्हणजे ध्यान. मन प्रफुल्लित आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असतं ते ध्यान. अफाट, अद्भुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणं आणि स्वतःच्या मनशरीराचा कण कण प्रफुल्लित करून घेण्याची कृती म्हणजे ध्यान. हॅबिट नंबर 2 A फॉर अफर्मेशन्स, सकारात्मक स्वयंसूचना. अफर्मेशन्स म्हणजे स्वसंवाद, स्वतः स्वतःला सूचना देणं, आपुलाच संवाद आपल्याशी. प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं. येत्या 5 येत्या 1 पुढच्या 1 पुढच्या 1 आणि आज दिवसभर मी काय काय करणार आहे याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हिजन करणं म्हणजे स्वयंसूचना. स्वयंसूचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात आणि नाटकीयरित्या सत्यातही उतरतात. अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार, मग तो चांगला असो किंवा वाईट, खराच होतो. आपले पूर्वज म्हणायचे ना की शुभ बोलणाऱ्या किंवा जिभेवर सरस्वती असते, आपण बोलू तसंच घडतं, वास्तुदेवता जिभेवरचे देवता निमित्त थास्तू म्हणतात, वगैरे वगैरे वगैरे. मित्रांनो, या सगळ्या अंधश्रद्धा नव्हता, या मागे मनोविज्ञान आहे. एखादी गोष्ट 1000 बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते. मग अशुभ कशाला बोलायचं? मित्रांनो, वाईट बोलून विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा या सुखांनो या. हॅबिट नंबर 3 विज्युअलाइज, म्हणजे चांगल्या कल्पना मनात घोळवणं. तीव्र इच्छा पूर्ण झाली आहे अशी मनातून कल्पना करणं, ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनपटलावर तिला बारीक सारीक रूपात डिटेलमध्ये साकारणं म्हणजे व्हिज्युअलायझेशन. कल्पनाशक्ती ही निसर्गाने माणसाला दिलेली सर्वात सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावी भेट आहे. कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रूपांतर होतं. दररोज आपण आपली ध्येय पूर्ण झाली आहेत असं मनात घोळवलं पाहिजे. पोहण्याच्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकांची रास उभी करणारा मायकल फेल्प्स म्हणतो, ज्यावेळी मला झोप येऊ लागते तेव्हा मला जे नक्की करायचं आहे
ते मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो. प्रसिद्ध उद्योगपती विप्रोचे अझीम प्रेमजी यांना त्यांच्या यशाचं सिक्रेट विचारलं तर ते म्हणतात, यश दोनदा मिळतं मित्रांनो, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात. हॅबिट नंबर 4, एक्सरसाइज, व्यायाम. शरीरातून आळसाला पळवून लावण्यासाठी, शरीरातील ऊर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनाने कणखर आणि आनंदित राहण्यासाठी आवश्यक असतो तो व्यायाम. शरीर एकदा आळसावलं की मन भ्रष्ट झालंच समजा. वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातलं चैतन्य हरपतं. अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते. तो कशावरच एकाग्र होऊ शकत नाही आणि म्हणून तो आनंदी होऊ शकत नाही. मनात एक अनामिक भय तयार होतं त्याच्या. या सगळ्या दृष्ट शृंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे व्यायाम करा. डिप्स मारा, सूर्यनमस्कार करा, पुलअप्स करा, ट्रेडमिलवरती घाम गाळा, प्राणायाम करा, जागच्या जागी स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा, जागच्या जागी धावा, जागच्या जागी स्पॉट जम्पिंग म्हणतात ती करा. पण घाम येईल, शिड्या वर खाली उतरा, पण घाम येईल एवढा व्यायाम करा आणि शरीरातलं चैतन्य जिवंत ठेवा. हॅबिट नंबर 5, आर फॉर रीडिंग, वाचन. पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात मित्रांनो. पुढच्या ठेस आणि मागचा शाणा या न्यायाने दुसऱ्यांच्या मूर्खपणातून, दुसऱ्यांच्या अनुभवातून शाणे होणारे लोक हे जगावरती राज्य करतात. रिमेंबर, वॉरन बफे, बिल गेट्स, मार्क झकरबर्ग हे सगळे आठवड्याला एक तरी पुस्तक वाचून पूर्ण करतात. हॅबिट नंबर 6, स्क्रायबिंग, म्हणजे लिहिणे. माझं ठाम मत आहे की माझ्या आयुष्यातल्या खडतर काळात मी जर लिहित राहिलो नसतो तर मी आज जिवंत राहिलो नसतो. लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते. लिहिल्याने मन रिकामी होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या ऊर्जेचा संचार होतो. लिहिल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात. म्हणून संतांनी सांगून ठेवलंय, दिसा माझी काहीतरी लिहित जावे. लिहिणं हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे मित्रांनो. लिहिल्याने विचार पक्के होतात. सकाळी उठल्यावर आज दिवसभर मी काय काय करणार आहे ते लिहावं. एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत. मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्तपणे पाठवून कागदावर स्वप्ने रेखाटावीत. ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे त्याचं प्लॅनिंग, नियोजनही लिहावं. आणि रोज स्वतःला कामे नेमून द्यावीत आणि पूर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावं. लिहिल्यानं मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं होतं. जवळच्या व्यक्तीला पत्र लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात. अशानं अंतरंग फुलून येतात, ऊर्जेचा स्रोत खळखळत वाहतो. या 6 सवयींपैकी प्रत्येक सवय ही आयुष्य बदलून टाकणारी आहे. वरील 6 सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतः लावून घेतलेल्या आहेत? मला या सवयींचा खूप 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 फायदा झाला. तुम्हालाही या सवयी उपयुक्त ठरतील, सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने म्हणा. पण आता आपल्याकडे, प्रत्येकाकडे भरपूर रिकामा वेळ आहे. तो वेळ नकारात्मक पोस्ट वाचून त्यावर चिंतन करण्यात वाया घालवावा की वरीलपैकी कोणत्याही एक किंवा जमत असल्या सर्वच गोष्टी अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे सर्वस्वी आपणच ठरवायचं आहे. कोणतीही गोष्ट अंगवळणी पडण्यासाठी किमान 21 दिवसांचा सराव आवश्यक असतो आणि आपल्याकडे आता कदाचित 21 दिवसांपेक्षा जास्त दिवस रिकामे असणार आहे. तेव्हा या वेळेचा सदुपयोग करून भावी जीवनासाठी सशक्त मन आणि सशक्त शरीर बनवूया. अशी वेळ व संधी पुन्हा येणार नाही व ती येऊही नाही. वेळ आहे स्वतःवर काम करण्याची, स्वतःसाठी जगण्याची, आलेल्या परिस्थितीचा फायदा करून घेण्याची. मित्रांनो, तुम्हाला अजून डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे की प्रत्येक SAVERS मध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता, किती वेळासाठी त्याचं प्लॅनिंग करायचं, त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं, क्वांटिफाय कसं करायचं, इम्प्रूव्हमेंट अजून त्याच्यात कशी करवायची, ते वाढवत कसं जायचं, तर आत्ता या क्षणी आमच्या वेबसाईटवर जा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आम्हाला बेधडक आणि बिनधास्त कॉलही करू शकता. तुमचं फ्री कन्सल्टेशन बुक करा. आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत
stay home, stay safe, and most important, stay happy. Chiral Ventures, precise, profitable results.